शीत सत्र के दूसरे दिन विधायक संतोष बांगर से हमारी संवाददाता क्षितिजा देशमुख ने खास बातचीत की है। इस दौरान वे बोले ग्राम पंचायत चुनाव पर, बोले कि इस चुनाव में हमारे कई उम्मीदवार चुनकर आए हैं। दबंग नेता ज्यांची ओळख आहे असे बांगर सर आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? आज जो अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि या दिवशी आपण कुठला मुद्दा जो आहे मांडलेला, नेहमीच आपण बघतोय की तुमच्या प्रत्येक हरकतीमुळे जे आहे तुम्ही नेहमी चर्चेत असता। माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आज नगरपंचायतचा ग्रामपंचायतचा रिझल्ट आहे आणि त्यापैकी 70% ग्रामपंचायत ह्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये आलेल्या आहेत। बाकी महाविकास आघाडीने विरुद्ध संतोष बांगर अशी लढत त्या ठिकाणी लढवली होती, पण त्या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि जी उर्वरित शिवसेना आहे ती ह्या आज भोयसपाट झालेली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातले जेवढे माझे सरपंच आहेत या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे। ज्यावेळी आधी तुम्ही शिवसेनेसोबत सत्तेत होता, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती, तर तुम्हाला वाटते हे असंच यश तुम्हाला अपेक्षित होतं की शिंदे गट जो फडणवीससोबत जुळल्यामुळे तुम्हाला हे यश प्राप्त झालं आहे, काय? पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचा गट नाही, आम्ही शिवसेना आहोत। सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय, त्यामुळे आज या महाराष्ट्रामध्ये जे ग्रामपंचायतच्या निवडणुकी आहेत त्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं घवघवीत हे यश आहे। शिवसेना और बीजेपी का ये जो है ये जीत है, ऐसा संतोष बांगर जो विधायक है हिंगोली से उन्होंने कहा है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।